पवार साहब का लक्ष्य बेटी को सीएम बनाना। हा सगळा जो आमच्यावर आरोप केला ना तो परिवारवादाबद्दल केला, त्यांनी भ्रष्टाचाराचा एकही आरोप आमच्यावर केलेला नाही। इनके राजनीति में उद्देश्य क्या है? मोदी जी कहते हैं महान भारत की रचना हो, 2047 तक का लक्ष्य रखा, आत्मनिर्भर भारत की रचना हो, 2047 तक का लक्ष्य रखा। सोनिया जी का लक्ष्य राहुल जी को पीएम बनाना, पवार साहब का लक्ष्य बेटी को सीएम बनाना, ममता दीदी का लक्ष्य भतीजे को सीएम बनाना, स्टालिन का लक्ष्य अपने बेटे को सीएम बनाना, लालू प्रसाद जी का लक्ष्य अपने बेटे को सीएम बनाना, उद्धव ठाकरे का लक्ष्य अपने बेटे को सीएम बनाना, और मुलायम सिंह जी बेटे को बनाकर ही गए। अब मुझे एक बात बताइए कार्यकर्ता भाइयों बहनों, जिनका लक्ष्य ही अपने बेटे बेटी भतीजों का कल्याण हो, वो गरीब का कल्याण कर सकता है क्या? कभी नहीं कर सकता। जिनका लक्ष्य ही अपने परिवार के लिए सत्ता हथियाना हो, वो देश का कल्याण कर सकता है क्या? कभी नहीं कर सकता। मित्रों, इस देश के अंदर 2G 3G और 4G पार्टियां हैं। 2G से मतलब आप 2G घोटाले से नहीं है, 2 जनरेशन पार्टी, 3 जनरेशन पार्टी, 4 जनरेशन पार्टी। 4 पीढ़ी तक नेता नहीं बदलता है, 4 पीढ़ी तक नेता नहीं बदलता है। क्यों भाई? देश के किसी युवा में कौवत नहीं है, वो आगे नहीं बढ़ सकता? ना जी, वो नहीं बढ़ सकता। थोड़ा आगे बढ़ गया तो उसका हश्र कर देंगे। कई सारे लोग ऐसे हश्र किए हुए हैं, भारतीय जनता पार्टी ज्वाइन कर आज लोकतंत्र की यात्रा में जुड़े। दूसरा महत्वाचा मुद्दा, मी माननीय अमित शाहचे मनपूर्वक आभार मानते कि त्यांनी हा सगळा जो आमच्यावर आरोप केला ना तो परिवारवादाबद्दल केला, त्यांनी भ्रष्टाचाराचा एकही आरोप आमच्यावर केलेला नाही। आजपर्यंत जेव्हा जेव्हा माननीय अमित भाई महाराष्ट्रात यायचे तेव्हा नॅचरली करप्ट पार्टी NCP असं ते म्हणायचे। यावेळेस भ्रष्टाचाराचा एक शब्द त्यांनी काढला नाही, हा पहिला मुद्दा। आणि दुसरं की परिवारवाद, हो मी परिवारवाद आहे ना, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, वकिलाचा वकिलाचा मुलगा होऊ शकतो। तर आम्ही जर लोकांपर्यंत जाऊन मतं मागितली तर त्याच्यात गैर काय नाही, फक्त माझ्याबद्दल बोलत नाही, भारतीय जनता पक्षातही अनेक परिवारवाद आहेत। त्याच्यामुळे मी परिवारवादाबद्दल नेहमीच बोललेले की हो मी परिवारवाद आहे, मी परिवारवाद आहे का नाही, लायक आहे का नाही हे काम करण्यासाठी ही महाराष्ट्राची आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मायबाप जनता ठरवणार। आणि जेव्हा ते आमच्याकडे, म्हणजे मला अमितभाईंचं एक भाषण पार्लमेंटमध्ये आठवते की जेव्हा एक बोट तुम्ही आमच्याकडे दाखवाल तेव्हा 3 बोट हे तुमच्याकडे हे स्वतःकडे येतात, हे अमितभाईंचं पार्लमेंटमध्ये आम्हालाच उद्देशून केलेलं भाषण आहे। कारण का ते म्हणत होते एक बोट जर तुम्हाला तुम्ही आमच्याकडे दाखवलं तर 3 बोट ही तुमच्याकडे येतात। तर मला अतिशय प्रांजळपणे अमितभाईंना विचारायचंय की आम्ही परिवारवाद आहोतच आणि आम्ही मान्य करतो की आम्ही परिवारवाद आहोत, पण भारतीय जनता पक्षामध्ये आणि त्यांच्या मित्र पक्षामध्ये मग फक्त मेरिट चाललं, त्यांच्याकडे परिवारवाद नाही आहे।